कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। पिंपळगाव हरेश्वर, सुंदर रंगसंगतीत नक्षीकाम असलेला हा कळस आहे गोविंद महाराज मंदिराचा। 3897.21 हेक्टर क्षेत्रफळावर वसलेल्या पिंपळगाव हरेश्वर बुद्रुक या गावातील श्री समर्थ गोविंद महाराज यांचं मंदिर। दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पिंपळगाव बुद्रुक या गावची एकूण लोकसंख्या 14,918 इतकी असून सुमारे 3,230 कुटुंब या गावात राहतात। विकासाची कामं गावात येण्यासाठी सर्वप्रथम रस्ता दुरुस्तीची कामं हाती घेणं आवश्यक आहे। या विचारातून आमदार किशोराप्पा यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव बुद्रुक या गावात रस्त्यासह विकासाची अनेक कामं झाली आहेत। पिंपळगाव बुद्रुक गावांतर्गत मस्जिद बाजार पट्ट्याजवळ आमदार निधीतून 5,42,000 रुपये निधीद्वारे रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय। यासोबतच 2015 आणि 2016 साली अर्थसंकल्पाच्या 25 लाख निधीच्या माध्यमातून पिंपळगाव ते कोल्हे रस्त्याचं मजबूतीकरण आणि 1 कोटी निधीच्या माध्यमातून पिंपळगाव कॉलनी एरियातील रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय। गावातील विद्यार्थ्याला अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून आमदार निधीतून 1,37,000 रुपयाच्या निधीद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक आणि LCD प्रोजेक्टर देण्यात आला। यासोबतच खासगी प्राथमिक विद्या मंदिरास देखील संगणक उपलब्ध करून देण्यात आले। आमदार निधीतून गावांतर्गत रस्त्याची कामं पूर्ण करण्यात आली आहेत। तमाम जे सर्वसाधारण जनता आहे, आमचे शेतकरी बांधव आहेत, यांच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, वीज, रस्ते आणि पाणी, या तिघही गोष्टींना आपण प्राधान्य देऊन आता त्या तिघही गोष्टींना मला असं वाटतं की मला यश आलेलं आहे। 4,95,000 रुपयाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रमासाठी रुद्रेश्वर नगर इथं खुलं सभागृह आणि बळगुजर गल्ली इथे 5,94,000 रुपयाच्या निधीतून खुलं सभा मंडप बांधण्यात येणार आहे। आमदार निधीतून 4,95,000 रुपयाच्या माध्यमातून गावांतर्गत रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। अर्थसंकल्पाच्या 30 लाख निधीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्र या योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन गृहाचं बांधकाम आमदार किशोराप्पा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलंय। गावातील मूलभूत सुविधा तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घेत मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 21 लाख निधीद्वारे गावातील विविध 3 ठिकाणी महिलांसाठी 10 सीट्सचं शौचालयाचं युनिट बांधण्यात आलं आहे। माननीय आमदार किशोराप्पा पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे आजपर्यंत भरपूर कामं गत 4-5 वर्षात केलेली आहेत। त्यापैकी आतापर्यंत 7-7 लाखाचे 3 शौचालय पिंपळगाव हरेश्वर येथे 14 सीट्सचे काम पूर्ण होऊन झालेले आहे। देशमुख समाज स्मशानभूमी, जैन स्मशान स्मशानभूमीसाठी 5-5 लाख रुपये, माळी समाज मंगल कार्यालयासाठी 5 लाख रुपये, मोमिडियन कब्रस्थानसाठी 5 लाख रुपये, अशा प्रकारे आतापर्यंत जवळपास 1 ते 1.25 कोटी रुपयाची कामे माननीय आमदार किशोराप्पा पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वरसाठी दिलेली आहे। जलयुक्ती शिवार अभियानाच्या माध्यमातून आमदार किशोराप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव बुद्रुक या गावात कृषी आणि सिंचनाची अनेक कामं झाली आहेत। यामध्ये 2016 आणि 2017 साली 24,50,000 रुपयाच्या निधीद्वारे नाला खोलीकरणाची 21 कामं झाली आहेत।
144,000 रुपयाच्या निधीतून सिमेंट नालाबांध तोडफोड दुरुस्तीची 4 कामं झाली आहेत. यासोबतच 24,97,000 रुपयाच्या निधीतून सिमेंट नालाबांध बांधण्यात आले असून 53,50,000 रुपये निधीतून 3 साठवण बंधारे आमदार किशोर आप्पा यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आले आहेत. 3,57,000 रुपयाच्या निधीद्वारे साठवण बंधारे दुरुस्तीचं काम देखील करण्यात आलं आहे. आमदार निधीतील 9,90,000 रुपयाच्या माध्यमातून पिंपळगाव हरेश्वर येथे बहुळा नदीच्या काठावर स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधण्याचं काम करण्यात आलं आहे. ग्रामस्थांच्या सुदृढ आरोग्यासाठी आमदार किशोरप्पा यांच्या प्रयत्नातून व्यायामशाळा विकास अनुदानांतर्गत 5,00,000 रुपये निधीद्वारे गावात खुल्या व्यायामशाळेची उभारणी करण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून 70,00,000 निधीद्वारे कोल्हे ते पिंपळगाव हरेश्वर या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं आहे. 2016 आणि 2017 साली विशेष दुरुस्ती अंतर्गत 25,00,000 निधीद्वारे शिंदाळ ते पिंपळगाव रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. लघु पाटबंधारे उपविभागीय पाचोरा यांच्या माध्यमातून घोडसगाव जरंडी व्हाया पिंपळगाव या रस्त्यावरील पूल कालव्यातील पाईप मोरीचं बांधकाम 32,00,000 निधीद्वारे प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पुरवठा योजनेच्या माध्यमातून 19,00,000 निधीद्वारे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था होणार आहे. गावातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शिवसेनेचे आपले आमदार किशोरप्पा पाटील सदैव प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या गावासह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोरप्पा नक्कीच सार्थ करतील. ग्राम विकासाचा हा प्रवास खऱ्या अर्थानं जातोय तो राजकारणातून समाजसेवेकडे, प्रयत्नातून यशाकडे आणि आशेकडून समृद्धीकडे.